आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला होता आणि या राज्याभिषेकाच्या दिवशी ग्राम विकास विभागानं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातल्या जवळजवळ 30,000 ग्रामपंचायतीवर, पंचायत समितींच्यावर आणि राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयावर 6 जून रोजी सकाळी गुढी उभा केली जाईल आणि गुढी उभा करून सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी यांना सक्तीनं त्याच्यापुढे त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करावं लागेल. महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत गाऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि त्यांनी केलेले अनेक आदेश असतील, त्यांचं जीवनकार्य असेल, वाटते त्या दिवशी त्याचं स्मरण करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा लोकजागर करावा असा आदेश, असा शासन जिहार आम्ही काढलेला आहे आणि येणाऱ्या 6 जून रोजी त्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी नसते. कदाचित त्या दिवशी सुट्टी जर आले तरीही त्या दिवशी या आदेशाची अंमलबजावणी सर्वांनी करायची आहे. आता याबद्दल आम्ही नवीन देत म्हणत आहे सगळ्यांना. रयतेचा हिताचा कारभार कसा कसावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्य कारभार. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाशी मन न दाखवणे अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 17व्या शतकात या महाराष्ट्रात भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधीशाशी, पतंगदाराशी अनेक लढाया युद्धे लढून या महाराष्ट्रात भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमजी राजवटीच्या संपूर्णात आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या 18 पगड 12 बलुतेदार जीवाभावाचे मावळे एकत्र करून हा लढा त्यांनी दिला. अनेक किल्ले सर केले, जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी अनेक वटकुंभ काढले. या महाराष्ट्रातील तमाम जाती धर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर अखिल भारत वंशाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन राहावे म्हणून महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसंद्रीवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले, तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालते करून स्वतःच्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगल कलश जनतेला अर्पण करून रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिव कालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस शिवराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखीन दृढ करण्यासाठी हा 6 जून दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी गुढी उभारून त्याचं अभिवादन करावे. महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताचा गायन करून कार्यक्रम संपन्न करण्यात यावा. यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. या कार्यक्रमांचे सर्वांनी सहभागी होणे अनिवार्य आहे.